सर्वज्ञानी संजयजी राऊत यांनी त्यांच्या रोजच्या प्रातःकालीन सवयीप्रमाणे आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक आणि केंद्रावरती दोषारोप करून ते मोकळे झालेत। खरं तर प्रशासनाने तळेच्या दुर्घटनेच्या वेळेला तत्पर मदत केली असती तर खूप लोकांचे जीव वाचले असते हो। अहो, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण भाऊ त्या ठिकाणी पोहोचले, गिरीश भाऊ महाजन पोहोचले, वृत्तवाहिन्या पोहोचल्या, गावकऱ्यांनी 39 जणांचे मृतदेह बाहेर काढले आणि प्रशासन कधी अवतरलं तिकडे? तब्बल 16 तासांनी प्रशासन अवतरले। खरं तर ज्या वेळेला प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणाला आपण प्राधान्य देतो त्यावेळेला कुठेतरी होतकरू प्रशासकीय अधिकारी हे बाजूला पडले जातात आणि त्याचं पर्यावसान म्हणजे सरकार पंगू होतं। ठाकरे सरकारच्या मागच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात जर आपण बघितलं तर विविध अशा दुर्घटनांमध्ये निष्पाप लोकांना सरकारच्या निष्क्रियतेमुळे त्यांचा जीव गमवावा लागला, त्यांचे बळी गेलेले। आणि संजयजी त्याच्यानंतर सुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणं म्हणजे मढ्यावरचं लोणी खाणं आहे। काल केंद्रीय मंत्री नारायण राणेजी यांचा केंद्रातर्फे पूरग्रस्त भागामध्ये मदत करण्यासाठी, तिथला आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी दौरा होता। आणि अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरनं अधिकारी गैरहजर राहिले? खरं तर कोकणाच्या जनतेला अपेक्षित आहे, त्यांना माहिती आहे की राणेसाहेबांच्या बद्दल असलेली आपली पोटदुखी किमान यावेळेला तरी तुम्ही या संकटाच्या काळात तरी ती बाजूला ठेवून या हेतूला, चांगल्या हेतूला मदत कराल, एकत्र याल। पण आपण नेहमीप्रमाणे आपलं राजकीय हेकेखोरीचं प्रदर्शन त्या ठिकाणी संजयजी दाखवलं। बाकी फौज फाटा, दर्शन सोहळा कुणी केला हे येणाऱ्या याचं उत्तर येणाऱ्या दिवसात आपल्या कर्तृत्वामुळे कोकणाच्या जनतेला कळणारच आहे।